हेलो स्टूडेंट, गुड आफ्टरनून. टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट स्टैंडर्ड 7. सब्जेक्ट है आपला मैथ. अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये आपण पाहत आहे टर्म कोएफिशिएंट एंड वेरिएबल्स म्हणजे पद सहगुणक आणि चल. बघा मुलांना, हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा 3 आणि x. बघा मुलांना, 3xy. तर याच्यामध्ये हे जे आहे ही पूर्ण काय आहे, एक राशी आहे. ही पूर्ण एक राशी आहे आणि याच्यामध्ये 3 हा काय आहे, सहगुणक आहे. आणि x आणि y हे जे तुम्हाला दिसत आहे, x आणि y हे काय आहे, चल आहे. म्हणजे की जेव्हा आपण एखाद्या संख्येच्या नंतर आपण जे इंग्रजीतले जे अक्षर वापरतो त्या अक्षरांना आपण चल असे म्हणतो. आणि त्या अक्षरांच्या पुढे जो वापरला जातो तो आहे आपला सहगुणक. त्यानंतर ही पूर्ण जी आहे ती आपली काय एक झालेली आहे राशी. उदाहरण अजून घेऊया की -50t. आता टी चा हा -15 जो आहे तो काय आहे, सहगुणक आहे. आणि जो टी आहे तो काय आहे, आपला चल आहे. अशी अनेक उदाहरणं आपण ती घेऊ शकतो की कुठला सहगुणक आणि कुठला चल. बघा समजा आपण दुसरं एक उदाहरण घेऊया, 8y आणि z. आता याच्यामध्ये दोन काय आहेत, आपली चल आहेत. आता ही दोन y आणि झेड आहे ते काय आहे, आपले चल आहे. आणि जो 8 आहे तो आपला काय आहे, सहगुणक आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, सहगुणक ओळखता येईल. समजा छेदाच्या रूपात असेल तर अंश आणि छेदाच्या, तर बघा 5/6 पुढे दिले आपले एक्स आणि वाय. समजा इथे वजा असेल तरी घाबरण्याचं काही कारण नाही. जो आपला सहगुणक आहे तो एक्स नंतर जे संख्येच्या नंतर जे चल येतात इंग्रजीतले कॅपिटल अक्षर ते आहेत आपले चल. ही पूर्ण चल आहेत आणि हा आपला जो -5/6 हा आपला काय झालेला आहे, पूर्ण सहगुणक म्हणजे कोएफिशियंट झालेला आहे. असंच तुम्हाला ते पदांमध्ये म्हणजे पूर्ण राशीमध्ये तुम्हाला कोएफिशियंट अँड व्हेरिएबल्स आपल्याला काय करता येतात, ओळखता येतात. टर्म्स कोएफिशियंट आणि व्हेरिएबल्स आपण पाहिले, तर सहगुणक, चल, पद आणि सहगुणक कशा पद्धतीने वापरले जातात ते आपण बघितलं. आता आपण पाहिजे की लाईक टर्म्स आणि अनलाईक टर्म्स, म्हणजे एक समान पद आणि समान पद नाहीयेत, म्हणजे त्यांचे पद समान नाहीयेत. बघा आता पहिले एक 3 उदाहरण घेतलेले आपण, 2x, 5x, -2/3x. बघा मुलांना, त्यांच्यामध्ये हा जो एक्स आहे प्रत्येक ठिकाणी तो एक्स कसा आहे, समान आहे, म्हणून त्यांना लाईक टर्म्स असे म्हणतात. आता याच्यामध्ये बघा, -5x² y आणि याच्यामध्ये आहे 6/7 yx². आता याच्यामध्ये जो एक्स स्क्वेअर आहे तो कसा आहे, समान आहे. म्हणजे ही झाली लाईक टर्म्स. तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात किंवा ओळखायला सुद्धा येऊ शकतात की याच्यामध्ये लाईक टर्म्स कुठले आणि अनलाईक टर्म्स कुठले. म्हणजे तुम्हाला ही जी आहे पद, जी त्या पदांमध्ये तुम्हाला ओळखायचं आहे की सहगुणकानंतर जी पदं आलेली आहेत ते पदांमध्ये तुम्हाला ओळखून ते काय करायचे, लाईक टर्म्स आणि अनलाईक टर्म्स काय करायचे, वेगळे करायचे. आता अनलाईक टर्म्स म्हणजे काय बघा बरं, तर त्याच्यामध्ये पद जी आहेत सहगुणकानंतरची जी पदं आहेत, 7xy, 9xy² -2x, x, y आणि z, ही जी पदं आहेत ती कशी आहेत, वेगळी आहेत. त्याच्यानंतरची जी पदं आहेत म्हणजे जी चल वापरलेली आहेत सहगुणकानंतरची, xy, y² आणि xyz, याच्यामध्ये बघा कुठेही समानता दिसत नाहीये, ती सगळी कशी आहेत, वेगळी आहेत. सेकंड उदाहरणामध्ये एक्झाम्पलमध्ये पण तसंच आहे. बघा 8mn दिलेला आहे आणि 8m² n² दिलेला आहे आणि थर्ड याच्यामध्ये 8m³ आणि n दिलेला आहे. मग या पद्धतीमध्ये तुम्हाला जी पदं दिसत आहेत सहगुणकानंतरची त्यांच्यामध्ये कुठेही समानता नाहीये, म्हणून ही काय आहे, अनलाईक टर्म्स आहेत. म्हणजेच तुम्हाला 2 मार्काला ही टर्म अनलाईक टर्म्स आणि लाईक टर्म्स ही जी उदाहरणं आहेत ती तुम्हाला विचारली जाऊ शकतात. बघा मुलांनाब्रेरी एक्सप्रेशनचे काय पडतात, 4 प्रकार पडतात. पहिले 2 बघून घेऊया आपण, मोनोमियल आणि दुसरा आहे बायनोमियल. बघा हे आहे मोनोमियलचा अर्थ होतो एक पद आणि मोनोमियलचा अर्थ आहे द्विपद. एक पद म्हणजे काय, किती एकच पदं असतात. जसं सहगुणकाच्या नंतर काय वापरले जातात, एकच जे इंग्रजीतलं कॅपिटल किंवा जे अक्षर आहेत ती एकच वापरली जातात. तिथं आहे एक्स, याच्यानंतर 5/6 नंतर आहे एम आणि इथं काहीच नाहीये. म्हणजेच हे झालं आहे एक पद.
म्हणजे त्यांच्या मध्ये एकाच पदाचा काय केला जातो, वापर केला जातो. दुसरा आहे बायनॉमियल्स मध्ये बघा द्विपद. द्विपद म्हणजे दोन पद वापरली जातात, दोन पद वेगळी असतात. जसं 2x - 3y, 2l + 2b म्हणजे याच्यामध्ये काय आहे, दोन दोन पद आहेत. हा हे एकच पद झालं पूर्ण, सहगुणकाच्या नंतरचं एक पद. आता इथे सहगुणक पण आहे एक पद 2x मायनस नंतर परत 3y, म्हणजे हे काय झालेले आहे, दोन पद वेगळी झालेली आहेत. इथे पण 3mn हे पूर्ण एक पद झालं, आणि हे आहे m स्क्वेअर n हे झालं पूर्ण एक पद. अशी ही दोन्ही मिळून काय केली जातात, जी एकत्र येतात त्यांना म्हणतात द्विपद. हे पुढचे आहे ट्रायनोमियल आणि पॉलिनोमियल. बघा हे आहे त्रिपद आणि हे आहे बहुपद. त्रिपद म्हणजे काय, की तीन पदांचा त्यांच्यामध्ये वापर केला जातो, a + b + c म्हणजे तीन वेगवेगळी पद आहेत, आणि त्याच्यामध्ये ती एकत्र एक पूर्ण काय झालेलं आहे, त्यांचं पद झालेलं आहे, ते आहे त्रिपद. x² + 5x + 6 हे झालेले आहे, तीन पद एकत्र आलेली आहेत, म्हणून त्यांना म्हणतात ट्रायनोमियल्स. आता बहुपद म्हणजे काय, पॉलिनोमियल्स म्हणजे काय बघा बरं, त्याच्यामध्ये असंख्य पदांचं काय होतं, एकत्र ती काय केली जातात, दाखवली जातात किंवा लिहिली जातात, त्यांचं वाचन केलं जातं. a² - 3a² + 3ab हे झालं एक पद पूर्ण, म्हणजे हे आहे बहुपद. त्याच्यामध्ये असंख्य बहुपद काय केली जातात, वापरली जातात. 4x² - 7x2 + 9 + 5x² - 16x हे काय आहे, बहुपद आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, की जेव्हा एखाद्या प्रश्नामध्ये विचारलं जाईल की मोनोनॉमियल, बायनोनॉमियल, त्यानंतर ट्रायनोनॉमियल आणि पुढचं आहे तुमचं पॉलिनोमियल, ही जर एकत्र करून दिली तर तुम्हाला ती एक पद, बहुपद, त्रिपद आणि ही सगळे तुम्हाला वेगवेगळी करून लिहिता आली पाहिजे. यासाठी आपण काय केलेलं आहे, ही समजून घेतली की कशा पद्धतीने ती पद आपण काय करतो, एकत्र लिहितो, आणि कशा पद्धतीने आपण त्यांचं वाचन करतो, की एक पद कुठलं, द्विपद कुठलं, त्रिपद कुठलं आणि बहुपद कुठलं. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस सेट नंबर जो आहे 30